कॉमेडियन आणि अभिनेता वीर दास ची एक कविता वादात सापडली आहे। अमेरिकेतील एका कार्यक्रमात वीर दास ने भारतातील सद्यस्थितीवर एक कविता केली आहे। आई कम फ्रॉम टू इंडियाज असं या कवितेचं नाव आहे। आम्ही दिवसा महिलांची पूजा करतो आणि रात्री त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करतो अशी ओळ या कवितेत आहे। वीर दास हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे। मुंबई उच्च न्यायालयातील वकील आणि भाजप महाराष्ट्राचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट आशुतोष दुबे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर वीर दास विरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीची प्रत देखील शेअर केली आहे। The temptation in this moment is to make a video about myself, and I don't want to do that because I'm reminded that I come from India. I come from which India? I come from two Indias. Those are the Indias that I bring on stage with me right now. I come from an India where we worship women during the day and gang rape them at night. I come from an India. कवितेवरून आता नवा वाद निर्माण झालेला आहे। कॉमेडियन आणि अभिनेता वीर दासची ही कविता आता वादात सापडलेली आहे। अमेरिकेतील एका कार्यक्रमात वीर दासने भारतातील सद्यस्थितीवर एक कविता केली। तक्रारदार आशुतोष दुबे आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत। आशुतोष जी, वीर दासची ही कविता आता वादात सापडलेली आहे, आपण तक्रार केलेली आहे, खरं म्हणजे मोठा वाद निर्माण झालाय, हे वाक्यच मुळात चुकीचं। कसं आहे की आता हे मुद्दा आहे भारताचा आणि भारताचे काही मुद्दे असतील, आता आपण आपल्या घरातला परिवारातला कोणतरी माणूस जर तो खराब निघतो तर आपण त्याला घरातला घरात समजावलं तर तिथपर्यंत ते ठीक असते, पण आपण ते दुसऱ्याला बाजूच्या देशात जाऊन सांगणे आणि भारताची बुराई करणे, भारताचा अपमान करणे, हे कितपर्यंत योग्य आहे? आता तुम्ही एक जागी सांगतात की आपण देवीला पूजतो, आपण सकाळी देवीला पूजतो, त्यातला रात्री रात्री आम्ही देवीचा बलात्कार करतो, सामूहिक बलात्कार करतो, हे पण तुम्ही बाहेरच्या देशात सांगतात। मला तरी वाटते हे क्रिमिनल ऑफेन्स आहे की तुम्ही भारताचे जे मुद्दे असतात ते तुम्ही बाहेर जाऊन उघडे करतायत, तुम्ही भारताच्या प्रधानमंत्रीचा अपमान करतायत तुम्ही। नक्कीच नक्कीच, तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद। आता जी मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, हा वाद आता निर्माण झालेला आहे कारण अभिनेता वीर दासने एक कविता सादर केलेली आहे आणि या कवितेमध्ये भारताविषयी अपमानास्पद अशी वाक्य आली आणि त्यामुळे हा नवा वाद निर्माण झाला।